معناك ودعاك نورني معناك ودعاك نورني معناك ودعاك نورني معناك ودعاك نورني معناك ودعاك غنغا بدانا بربوته غنغا بدانا بربوته فدا كمالي واتدوته فدا كمالي واتدوته نورني معناك ودعاك نورني معناك ودعاك ولك تكايا أغار ولك تكايا أغار ولك تكايا أغار أتوك تكالا وينات أتوك تكالا وينات فابا فجا جالا لجاجا فابا فجا جالا لجاجا अखिल भारतीय कीर्तीचे आग्रा आणि ग्वाल्हेर गायकीचे घरंदाज गायक संगीतकार रचनाकार आणि संगीत रंगभूमीवरील गायक नट पंडित राम मराठे हे ठाण्याचेच रहिवासी. पंडित राम मराठ्यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1924 पुण्याचा. प्रभात चित्रपट कंपनीच्या गोपाल कृष्ण चित्रपटाद्वारे सुरू झालेली रामची कारकीर्द चित्रपट नाट्य शास्त्रीय संगीत रंगभूमी या सर्वच क्षेत्रांमध्ये अगदी अखेरपर्यंत तळपत राहिली. रामचा गोपाल कृष्ण हा चित्रपट म्युझिकल ऑपेरा म्हणून गाजला आणि 1936 मध्ये आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रदर्शितही केला गेला. त्यानंतर व्ही शांताराम दिग्दर्शित माणूस या चित्रपटात रामू चायवाला ही भूमिका रामने अप्रतिम रीत्या साकार केली. प्रभात मध्ये भूमिका करत असताना रामचं तबल्याचं शिक्षणही चालू होत. प्रभात बरोबरच संत तुलसीदास वतन जागीरदार डेक्कन क्वीन अशा मेहबूब फिल्म्सच्या स्टंट चित्रपटात रामनं भूमिका केल्या. वतन चित्रपट रामच्या पायगुणामुळे चालला अशी मेहबूबजी वडिलांची इच्छा अशी होती. आपली मुलं कामं करतायत मुंबई जायचं ते ठीक आहे, परंतु त्यांना प्रभात सारख्या प्रतिष्ठित संस्थेमध्ये संधी मिळाली पाहिजे.
म्हणजे त्यांना योग्य वळण लागेल, योग्य संस्कार होते आणि ती त्यांची इच्छा या निमित्तानं पूर्ण झाली. परंतु दुर्दैव असं की तालमी सुरू झाले, आता चित्रीकरण सुरू होणार, तेवढ्यात रामभाऊंच्या वडिलांची पुरुषोत्तम पंतां थोड्याशा आजारानंतर त्यांचा देहांत झाला. त्यामुळं रामचा पुढं झालेली ही आपली प्रगती त्यांना बघायला नाही मिळाली. दुर्दैव हे लहान मुलं बिघडू नयेत म्हणून मी त्या स्टुडिओत जायचं आहे रामभाऊंबरोबर. रामभाऊला नाही लायचे गाडी यायची, रामभाऊ आज स्टुडिओत काम करायचे आणि मी आमची वेदा जेनेची पोथी घेऊन झाडाजवळ शिकत बसायचा. प्रभात फिल्म कंपनीने गोपाळकृष्णाचं काम रामभाऊन दिलं आणि जेव्हा ते अग्रिमेंट झालं त्या अग्रिमेंटवरती गार्डियन म्हणून माझी सही आहे. त्या रामभाऊ येथेच डेकन जुमखान्यावर राहत होता. त्याला पायी यायला लागू नये म्हणून दिग्दर्शक एस पत्तेलालनी त्याला एक सायकल घेऊन दिली होती. आणि ही मालक मंडळी हीच खरी पालक असायची त्या काळामध्ये, विशेषतः प्रभातमध्ये तर हे होतं. शांताराम बापूंचा माणूस हा चित्रपट निघाला आणि त्याला सांगितलं इथलं संतोष भुवन आहे, तिथं जाऊन ते हॉटेलचे पोरं फडका कसा मारतात, ते ऑर्डर कसे आणतात हे सगळं तू बघून ठेवत. त्याच्यामध्ये तो कप 8 कप बशांची एक चवड घेऊन येतो दांडगीच्या दांडगी. ते गाणं जे होतं तारर नावना ते इतकं रामभाऊ छान म्हणत असे त्यावेळेला आणि ते गाणं लोकांनाही खूप आवडलं. त्याला काही अर्थार्थी त्या गाण्यात काही हे नव्हतं, अर्थ नव्हताच त्याला, पण त्याची एक सुरेख सुरेल गुंफण होती त्या गाण्यामध्ये. ए तुझा चावाला मेला का, चहा केव्हा येणार? येतो येतो. ए चावाला tararar nao na tararar nao na tarau tararar nao na tarau tararar nao na nara ramu ek cup chaha. are maila re maila rana narana na na na
असं आठवतो की त्यांच्या वडिलांचं श्राद्ध झालं, त्यांनी केलं आणि आम्ही संध्याकाळी त्या आई म्हणाली आता हे सगळं काय असतं ना पाणी बिन ती सगळी आता तुम्ही नदीवर जाऊन टाकू आणि आम्ही चाललो आणि गजाननबुवा सायकलवरनं तिकडनं आले. मलाही कल्पना नाही बरं का रामभाऊच्या मनात काय चाललं आहे. काय राम काय रामेश्वर कुठे चालला आहेत नाही म्हणाले आज वडिलांचं श्राद्ध होतं ते हे सगळं नदीत डोळ्यात नाही दिसलं ना माणसाचे डोळे हे आहे ना आहेत. राम म्हणाले तुझ्या डोक्यात काहीतरी खळबळ चालली आहे तू काहीतरी चिंतातूर दिसतोयस. नाही नाही हो म्हणाले बुवा कारण बुवांच्यावर प्रेम होतं. अहो त्या काळात आम्ही सुद्धा हैराण होतो. बुवाने असं विचारल्यानंतर गजानन बुवाने आम्ही सुद्धा जरा नाही नाही म्हणाले शप्पर सांग तुझ्या डोक्यात काहीतरी आहे आणि रडले रामभाऊ. बुवा म्हणाले फार गळ्यांनी त्रास दिला हो. मग बुवा मी खरं सांगू का हे यशवंतला आत्ता माहिती नाही आहे माझ्या खिशात शेंद्राची पुडी आहे म्हणाले. मी ती हे टाकून शेंदूर खाणार होतो. बुवाने एक शिवी हसडली. अरे मूर्तिमंत मेहनतीचा पर्वत तुझ्या समोर आहे ना आणि म्हणतोयस माझ्यावर प्रेम आहे चालायला घरी आंटी पुढे. मी मेरा शिवांच्याकडे शिकत असायचे आणि मग त्यांना एक असं वाटलं की आपणही आपण ती तालीम घ्यावी आणि साधारण 7 वाजता आम्ही जायचे 9-9:30 तालीम मिळायची आणि मला वाटतं बुवांच्याकडे त्यांना प्रचलित रागांची तालीम आणि खूप बंदिशी मिळाल्या. असंही म्हणा की तिलवाडे विलवाडे ज्या रामभाऊसभा गायचे याचं कारण बुवाही आले आणि ते कंटिन्युअसली 3-1 वर्ष येत होते. गंमत म्हणजे काही गुरुपौर्णिमेला बुवांच्या रामभाऊ बुवांच्यावर ठेक्याला बसायचे. ग्वाल्हेरीचे जे काही बोल अंग आहेत किंवा बोल ताण म्हणा एस्पेशली सपाट ताण ज्याला आपण सट्टे म्हणतो कारण रामभाऊंचं बलस्थानसुद्धा ताण. आज त्यांच्या ताणेचे पॅटर्न मला असं वाटतं अनेक तरुण कलाकारांनी न गळत घेतले. बोलो फार छान वाजवायचे मी ऐकलेलं आहे त्यांचं. पण ह्याच्याबद्दल एक गोष्ट सांगण्यासारखी आहे की रामभाऊ हे बिहार म्हणजे बनारस पाटणा वगैरे ह्या तिकडे त्यांचे कार्यक्रम बरेच होत असत. तर एकदा ते बनारसला होते तर तिथे ते जे तिथले दवलजी असत तर ते तिथे ऐकायला यायचे ह्यांचा तबला. आणि तबला म्हणजे काय ते आले की म्हणायचं पंडितजी ओ रेला भाजी आई आहे म्हणजे खास करून अनोखे लालजी. आता ते स्वतः अतिशय मोठे तबलजी होते तरीसुद्धा ते दर दिवशी यायचे आणि त्यांना सांगायचे की पंडितजी ओ रेला भजाई या. तो रेला ऐकून ते जायचे आणि असं 7 दिवस चाललं होतं. पण त्यांचा सोलोही मी ऐकला आहे म्हणजे माझ्याच घरी झालेल्या. शिकलं ते अतिशय चांगल्या तऱ्हेने त्यांनी पचनी पाडलं तर त्याच्यामुळे आमच्या कलाकारांच्या मध्ये सुद्धा की रामभाऊ हे चांगले परफॉर्मर आणि विद्वान अशी भावना होती. म्हणजे नुसतेच विद्वान नाही कारण काही लोक नुसतेच कोठेवाले असं की नुसत्या चीज आहेत गाता नाही येत. तर ह्या दोन्ही गोष्टी हे रामभाऊंच्यामध्ये आणि म्हणूनच हा कलाकार मोठा आदरणीय होता. बहुढंगी असं चतुरस्त्र गायक होते असं मला वाटतं म्हणायला पाहिजे. मैफल कशी रंगवावी आणखीन काय बेशिस्तपणा नव्हता किंवा डिग्निटी होती.
तंत्र नाहीच हो त्यांना. पैसा मिळवणं हे तंत्र आहे. त्यांचा मंत्र जोरात असल्यामुळे तंत्राकडे त्यांनी बघितलं नाही. काही नटाचे प्रकार काय आणि कॅनडाचे प्रकार काय, लगेच सिद्ध हसतो. त्यांच्याबद्दलची एक हकीकत अशी आहे की गोपीनाथ सावकार यांनी मृच्छकटिकचा एक दौरा गोव्यामध्ये ठरवलेला होता. त्यांनी ज्या एका मोठ्या कलाकाराला सांगितलं होतं, त्यांनी आयत्या वेळेला त्यांना तार केली की मी काही येऊ शकत नाही. बरं, तिथे गोव्यामध्ये एक दिवस आधी असं येऊ शकत नाही ही गोष्ट, म्हणजे ज्यांनी प्रयोग लावले आहेत त्या व्यक्तीची म्हणजे अगदी हलाखीची परिस्थिती होऊन जाते. कारण सगळीकडे आगाऊ तिकीट विक्री जोरदार झालेली, जवळजवळ सगळे प्रयोग तो दौरा हाऊसफुल होण्याच्या बेतात होता. आणि आयत्या वेळेला ही तार आल्यावरती गोपीनाथ सावकार अक्षरशः म्हणजे अगदी हतबल होऊन गेले. आणि त्यावेळी त्यांनी सहज रामभाऊंना भेटले ते आणि त्यांनी सांगितलं की असा असा दौरा होता, ह्या कलाकाराला आम्ही तारखा दिल्या होत्या, पण त्यांनी नाही म्हणून सांगितलं आहे. त्यावेळेला रामभाऊ काबिळीच्या आजारातनं उठलेले होते. खरं म्हणजे त्यांना दौरा करणं काही बरोबर नव्हतं. डॉक्टरांनी सांगितलं होतं आता कुठे दौऱ्यावर जाऊ नका, पण त्यांनी असं बघितलं की आपला एक नाट्य व्यावसायिक संकटात आहे. हे पाहिल्यावर त्यांनी कोणतीही म्हणजे तिथे तडजोड काहीच नाही, कोणताही मागे पुढे बघितलं नाही आणि ते त्या दौऱ्यावर गेले. तो दौरा पार पडला आणि अक्षरशः गोपीनाथ सावकारांचे हे उद्गार आहेत की मी कातड्याचे जोडे करून जरी रामभाऊंच्या पायात घातले तरी हे ऋण फिटणारं नाही. 16व्या वर्षी रामचा नैसर्गिक नियमानुसार आवाज फुटला. त्यावेळी निराशाग्रस्त कोवळ्या रामला गजानन बुवा जोशांनी आधार दिला, रियाजावर भर द्यायला सांगितलं. दिवसाचे 14-14 तास रामनं ढोर मेहनत केली आणि आपला आवाज पुनश्च काबूत आणला. बालगंधर्वांसह पंडित वामनराव सडोलीकर, निराजी बुवा, पंडित मनहर बर्वे, विलायत हुसेन खान, गुणीदास उर्फ जगन्नाथ बुवा पुरोहित अशा विविधांगी गुरूंचं शिष्यत्व रामभाऊंनी पत्करलं. मास्टर कृष्णराव, प्रोफेसर बी आर देवधर यांचंही मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि लवकरच भारतभर तयार गळ्याचा, लयदार सुंदर आवाजाचा देखणा गायक म्हणून रामभाऊंचं सर्वत्र कौतुक होऊ लागलं. लाहोर, पंजाब, सिंध, अमृतसर सर्वत्र गायनाचार्य पंडित भास्कर बुवा बखले यांची गायकी गाणारा एक घरंदाज गवई म्हणून त्यांची ख्याती झाली. आकाशवाणीचे टॉप ग्रेडचे गायक म्हणून त्यांना 1960 मान मिळाला. कित्येक वर्ष रामभाऊ आकाशवाणीच्या ऑडिशन बोर्ड परीक्षण समितीच्या अध्यक्षपदी होते. 1950 मुंबई मराठी साहित्य संघाच्या संगीत नाट्य महोत्सवामध्ये नटवरे गणपतराव बोडस यांच्या आग्रहास्तव संगीत सौभद्र मधल्या कृष्णाची भूमिका त्यांनी साकारून रंगभूमीवर पदार्पण केलं. गुरु महाराज, या शिष्याची लज्जा संरक्षण करण्याकरता आपण केवढं साहस कर्म करायला तयार झालात. खरोखर गुरु दैवताप्रमाणे अन्य दैवत नाही हे शास्त्र वचन अगदी सत्य आहे. कोण तुझ्या समाजान मदत गुरुदाना, कोण तुझ्या समाजान मदत गुरुदाना, कोण तुझ्या समाजान मदत गुरुदाना. करवारी सजना सजना, करवारी सजना सजना, करवारी सजना सजना, करवारी सजना. अंगी स्वीकारा पाहिजे ते अंग.
बारी दे दे अंग्रेज काराया भव दुख हराया
गुरुगाया कोण तुझ सम सांग मज 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 गुरुगाया रे कोण तुझ सम सांग मज गुरुगाया रे कैवारी चलना चलना कैवारी चलना कैवारी चलना कोण तुझ सम सांग मज गुरुगाया 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 रे कई बारी जा त्यानंतर नव्या जुन्या अशा 22 संगीत नाटकातून रामभाऊंनी प्रमुख भूमिका केली. मित्रा हा तुझा खरखुर विचार नव्हे. तसं असतं तर देवतांची स्तोत्र तू तल्लीन होऊन म्हटलीच नसती. कारण देवता म्हणजे आदर्श स्त्रिया. त्यांचं गुणगान करणारा तुझ्यासारखा सर्वोदय कलाकार खरोखरीचा स्त्रीदेश असेल तर वाटत नाही. तुला आठवत का आपण गेल्या पौर्णिमेला अरण्येश्वरीच्या मंदिरातला मंत्र जागर संपून परत येत होतो किंवा अचानक पूर्व दिशेला बोट दाखवून तू म्हणाला होता. पहा नंदनवनातल्या सुगंधित वायू धरणी चंद्र तारकांचे रसदीप मालवले जात आहेत. उषठाशा अनंत प्रकाशानं सारा स्वर्ग लावून लिहार आहे. आई देवी सरस्वतीच्या वेणीतून उषा देवीच्या स्वागत गीताचे झिंकार उठू लागलेत आणि मंदाकिनीच्या तरंगा तरंगातून बिस्कार निघालत आहे. हो मित्रा मला आठवत त्यावेळी मी म्हणालो होतो पहा पहा प्रभातकालीन राग रागिण्याहून प्रसन्न असलेली ही विश्व मोहिनी उषा ही तेजस्विनी उषा Thank you.
अशी काही व्यक्ती आहेत त्यांचा गाण्याचा खूप अभ्यास बरं का, सर्वांगीण अभ्यास बरं का, आणि खूप मोठं योगदान की त्यांना आपण काय म्हणत असतो अशी जी काही मोठी माणसं तेवढं योगदान पाहिजे तेवढे ते विद्वान पाहिजे तर त्यांना आपण काय म्हणतोय रामभाऊन बद्दल सांगतोय मी तुम्हाला मी सांगतो की आपण त्यांना म्हणतो हे गुरूंचेही गुरु आहे पंडितांचेही पंडित आहेत आणि रामभाऊंच्या बाबतीत ही गोष्ट हजारशांनी खरी आहे कारण मी त्यांची मैफल खूप ऐकलेली आहे आम्ही बरोबरच होतो हो बरं का आणि ज्या ज्या वेळी रामभाऊ म्हणजे नाटक बिटक नसायचं तेव्हा मी आम्ही त्यांना विचारतो आणि मग रामभाऊ कानड्याचे प्रकार बिलावरचे प्रकार तोडीचे प्रकार आणि मुखवत जातो आम्हाला एक चीज बघायची तर वही बघावी वही बघावी लागते बरोबर आमच्या महाराष्ट्रातल्या कलावंताच्या बद्दल जे बाहेरचे लोक बोलतात त्यातल्या रामभाऊंच्या बद्दलचं बोललेले वाक्य किती मजेशीर आहेत बघा इतना लयदार आदमी भास्कर बुवा बखले के बाद यही देखा रामभाऊंकडे गाणं शिकणं म्हणजे एक पाच गवयांकडे गाणं शिकण्यासारखं महत्त्व असलं मला वाटतं जर परफॉर्मन्स आणि परफॉर्मन्समधला स्टॅमिना असा जर विषय घेतला तर मला असं वाटतं रामभाऊ आज जिथे सर्व साधारण कलाकारांचा प्रोग्राम जिथे संपतो इंटरवल नंतर गाऊन जिथे संपतो तिथे त्यांचा इंटरवल होत असे अहो एक कलाकार साधारण दुसरा किंवा तिसऱ्या रागामध्ये त्याचं तेच पण यायला लागतं हा गायक राम मराठे गात असताना कायम वाजवणाऱ्यांपासून ऑडियन्समधल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत तो नवं काहीतरी देत होता की रामभाऊंच्या बरोबर सहवास हा एक शिक्षणाचा भाग मी समजत आलो आहे जोड रागाचा विचार केला तर मला असं वाटतं की जोड राग ह्या नावच रामभाऊंबरोबर जोडलं गेलेलं आहे जोड राग त्यांच्यासारखे तर कोणी ऐकवले नाही हिंडोल बहार बसन बहार जोन भैरव भटियार जोकोंस असे अनेक राग बसंती केदार काय गायलेत की ह्या रागांच्या आठवणीबरोबर रामभाऊंचं आठवण विशेषतः शंकराचं तर तुम्हाला त्याची ज्या शेड्स आहेत कॅरेक्टरमधल्या त्या सगळ्याच्या सगळ्या शेड्स त्यांनी दाखवल्या आहेत शंकर शांत तांडव नृत्य किंवा मिश्किलपणा गाण्याचा भाव या सगळ्या गोष्टीमुळे त्यांनी शंकरामध्ये ज्या नाटककारांनी लिहिल्या आहेत वा न लिहिल्या आहेत या सगळ्या त्यांनी स्वतःच्या कल्पनेने त्या सगळ्या उतरवलेल्या आहेत आता पुन्हा कशाला तिची आठवण येऊ नये म्हणून तर मी माझं मन रात्रंदिवस सुरगंगेच्या तीरावर सप्त स्वरांच्या स्वर्गीय हिंदोळ्यावर आणि संगीत कलेच्या सौख्य समाधीत रमवतो नारदा काय सांगू तुला या सुरगंगेच्या नादब ब्रह्माचा अथांग महिमा Thank you.
शारदा संशयकल्लो स्वयंवर सुवर्णतुला जय जय गौरी शंकर मंदारमाला मानापमान या नाटकांचे 5000 हून अधिक प्रयोग त्यांनी केले. मंदारमाला सह 6 नाटकांचं संगीत दिग्दर्शनही केलं. त्यांची मानापमान मधली आक्रमक गायकी मास्टर दीनानाथांच्या शैलीशी नातं सांगणारी होती. Shoot the door, shoot the door, shoot the door, shoot the door.
विद्यादानाचं विनामूल्य कार्य करून 40 हून अधिक शिष्य तयार केले. पंडित राम मराठे यांना अनेक मानसन्मान अनेक पुरस्कार मिळाले. बालगंधर्व सुवर्ण पदक, विष्णुदास भावे गौरव पदक, जागतिक मराठी परिषदेतर्फे सन्मान, संगीत भूषण, शंकराचार्यांच्या हस्ते संगीत चुडामणी. पंडित राम मराठे यांच्या अलौकिक गायन कर्तृत्वानं ठाण्याला पहिला संगीत नाटक अकादमीचा सर्वोच्च पुरस्कार मिळवून दिला. अत्यंत विनम्र, साधे, दानशूर, मनमिळावू, गायकीचे आणि जोड रागांचा बादशहा म्हणून रसिकांमध्ये ते परिचित होते. मी रामूना अतिशय जवळून पाहिलेला एक तबला वादक आहे. ती मैफल आठवते. रामू हा चतुरस्त्र गवय्या होता. गायक, गवई आणि गवय्या ह्याच्यात थोडा थोडा म्हटला तर फरक आहे. रामू हा चतुरस्त्र गवय्या. काय गाणं ऐकलं त्यांचं, अनेक आठवणी सांगता येतील, अनेक आठवणी. मी मगाशी एकच सांगितलं की रामूचा सहवास म्हणजे 5-6 गवई लोकांचा, गवय्यांचा सहवास. कुठल्या घराण्याचं गायले नाहीत. रामूंच्या नकला आमच्या माझ्या घरी होळीचा कार्यक्रम दरवर्षी गोरेगावला होत असे आणि रामूंच्या नकलाचा कार्यक्रम हा असे. एक नक्कल तुम्हाला सांगतो, कोणाकोणाच्या नकला केल्या नाहीत त्यांनी. डी बी पलुसकर, निवृत्तीबुवा सरनाईक, गजानबुवा जोशी, अनंत मनोहर जोशी, वजेबुवा, सुरेशबाबू माने, अनेक लोकांच्या नकला करायचे. पण नकला करताना त्यांची ख्यालाची बंदिश च्या अगोदर आलापापासून नक्कल करायचे. जी हावभावामध्ये सुरू झालेली नक्कल की हाशा म्हणजे असा पिकाचा हसा आशा, की त्या नकलेबरोबर त्या गवयाच्या सगळ्या लकबी रामूंकडून हुब्बेहूब यायच्या. गजानमोहनची नक्कल करताना थोडी मान वाकडी, जी बाहेर आलेली, स्वतःच्याच गाण्याला स्वतः दाद देत आहेत, हे सगळी लोकांना एकदम हसवून सोडणारी नक्कल हळूहळू स्थिर होत जायची. हे बघा काय सांगतोय, की एकदा गजानमोहनची नक्कल रामभाऊ करत होते आणि इतके लोक हसायला लागलेत की ती गजानमोहनची पांढरी एकला तंबोऱ्याची जोडी मिळवली. का तर गजानमोहनची नक्कल करायची आहे सफेद 4 मध्ये नाही, सफेद 1 मध्ये. सफेद 1 तांबोरे मिळवले आणि गौरी सरकार राग सुरू केला आणि ज्या हसणारा ऑडियन्स गजानमोहनच्या हावभावाला, रामभाऊ करत होते नक्कल, हसणारा ऑडियन्स सिरियस झाला आणि तो दाद द्यायला लागला की बुवा काय आज तुम्ही जमलायत. आ हा हा, म्हणजे तेही विसरून गेले की रामभाऊ गातायचे. त्या बुवांना दाद द्यायला लागले
की बुवा साहेब गजान बुवा का आज तुम्ही जमलायत आहात. आणि रामू सुद्धा त्यांनी दात काय द्यावी की बुवा आज तुम्ही चांगले जमलात. अहो नक्कल मनुष्य नक्कल करतोय, नक्कल करता करताना त्या गवयाच्या अंतरंगात शिरतोय. रेडिओवर त्यांच्याबरोबर रेडिओचे दुपारचे कार्यक्रम ऐकायला मजा यायचा बरं का. कोणाचं गाणं लागलं म्हणाले बघा आता हे गात आहेत. आवर्तन सुरू झालं की म्हणाले आता इथे गडबडणार आहे बघा इथे गडबडणार. हे सगळं आम्हाला तो त्याच आवर्तनाला बरोबर गडबडायचा. आता म्हणाले कारण नसताना बघा वर जाईल. अरे गाणारी व्यक्तीचं अगोदरच वर्णन होतं ऍडव्हान्समध्ये. काय एज्युकेशन असेल बघा. तालीम ही वेगळी असते आणि संस्कार वेगळे असतात. रामूंसारखा जोड राग गाणारा गवैया पाहिला नाही. किती जोड राग गावे त्या व्यक्तीने. आज मी सहज लिस्ट करत होतो किती रामू गायले तर नॉन स्टॉप मला जवळजवळ 25 राग सुचले की हे रामू गायचे. रामूंना प्रचंड विद्या माहिती होती पण त्यांनी चुकून सुद्धा सांगितलं नाही की मला 3000 बंदीची माहिती आहेत, 3500 माहिती आहेत, कधीच सांगितलं नाही. कारण जे माहिती होतं ते स्टेजवर बसून गायले, टिचून गायले. कारण त्यांना पूर्ण गायकी दिसली होती आणि जी दिसणारी गायकी होती त्याच्यात सुद्धा 15-20 कलाकार होते, गवई होते. त्यामुळे त्यांचं जे व्हिजन होतं ना ते फार मोठं होतं आणि ते व्हिजन त्यांनी पुढल्या पिढीसमोर आमच्या समोर ठेवलं ही आमच्यावर खरोखर कृपा आहे. मी तुम्हाला सांगतो नाही तर कित्येक गवयांना आम्ही पाहिलं नाही पण रामूंच्यामुळे अगोदरच पाहिलं होतं. असं कॉम्बिनेशन आहे की उत्तम परफॉर्मर आणि उत्तम ज्ञानी हे कॉम्बिनेशन फार कमी असतं. रामू बरोबर म्हणजे मला आठवतं एकदा रामनारायणजी आणि अल्लारखा खासाब होते दोघे होते साथीला आणि मी त्यावेळी ऐकायला होतो. कार्यक्रम झाल्यानंतर दोघे एवढी तारीफ करत होते बोले बहुत खतरनाक गाते हो. म्हणजे काय तर सासा सासा रे 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 ग ग ग ग म म म सारंगीला फार कठीण आहे ही तान तुमच्या लक्षात आलं का. आणि रामूंचं ते भेंडोळं सुरू झालं की फार पंचायत व्हायची ऍकम्ब तोपर्यंत सगळं ते बरोबर चाललेलं आहे पण ही अशा तऱ्हेची ताण आली की पंचायत व्हायची बरोबर. हार्मोनियमवर सुद्धा चाचा चाचा रे 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 फार मुश्किल होतं आणि त्यांचं म्हणजे तो हुकमी एका होता. अशा अनेक लोकांच्या साथी पाहिल्या पण रामूंचं सर्व मर्म काय होतं ते लयदार होते. आणि लयदार कशामुळे होते तर तबला वादक होते. लक्षात घ्या तिरकवा कासाबांचा तबला ते इतका बेमालूम सही सही वाजवते की अनोखीलालजीनी त्यांच्याकडून 8 वेळा दररोज राम भाई बोले जरा तबला बजाव सोलो बजाव आजचं सुनणं आहे. कोणाचं तर तिरकवा कासाबांचं. हा काय एका मोठ्या हिंदुस्थानातल्या तबलजीनी एका गवयाला सांगावं आणि 8 दिवस दररोज तबला ऐकावा इतकी हुबेहूब तिरकवा कासाबांची नक्कल करायचे की क्षणभर असं वाटायचं की खासाबच बसलेले. पण मला याच्यातला एक कॉन्ट्रास्ट काय वाटतं की तिरकवा कासाब उजवे होते आणि रामू डावरे होते. डावऱ्या मनुष्यानी उजव्या मनुष्याची नक्कल करताना किती केली तरी तिथपर्यंत जाणं शक्य नाहीये. आणि तिथपर्यंत जाणं तो नकलेपुरता नाहीये तर त्या कलाकाराच्या अंतरंगात गेलेला मनुष्य आहे. पण कहर म्हणजे इतक्या गवयांची नक्कल करणारे रामू एक दिवस मला म्हणाले जरा ख्यालाचा मुकडा म्हणा तुम्ही गाव. म्हटले हे काय सांगतायत. म्हणाले म्हणा तर मी सांगतो तुम्ही म्हणा. असं म्हणत गेलो मी काहीतरी चमेली फुली चंप म्हणत होतो जुमरा तर त्यांनी नक्कल करायला सुरुवात केली की हे पांडुरंग साळुंके कशी साथ करतात बघा. 15-20 आवर्तनं पांडुरंग साळुंकेच चाललेत ती बोट तशी त्याचं येणं जाणं तसंच. हे म्हणाले शमशुद्दीन खासाब बघा. हे म्हणाले एसवी पटवर्धन. अरे हा गायक मनुष्य तबला वादकांची नक्कल करतोय ती सुद्धा 10-15 तबलजींची की हे साथ कसं करतात हे अल्लारखा कसं बघा कसं आहे.
म्हणजे मला नवल वाटतं की मनुष्याची विद्या ग्रहण करण्याची क्षमता असण्यासाठी जी मूलभूत असलेली रामभूंच्या मधली जी गोष्ट आहे ती मला असं वाटतं की फार मोठी प्रेरणा आहे. आवश्यक आहे ढोर मेहनत म्हणजे नेमकं काय? पहाटे 4 वाजता उठून मंत्र साधना करायचे म्हणजे खडज्यामधले जे स्वर असतात ते ओंकार ह्या अक्षराने भरायचे. ओम ओम हे अक्षर घेऊन ते भरायचे म्हणजे आपला आवाज हळूहळू असा. आणि सूर्योदय झाला की मग एखादा राग घ्यायचा भैरव म्हणा किंवा काही त्याचा पलटा एक घेऊन 5, 50, 100, 150 वेळा किती वेळ तो घोटत बसायचं. हा फुटलेला आवाज. हा फुटलेला मग आकाराने इकाराने आकार आकार उकार ते सगळं घ्यायचं. आणि एखादी अस्तल म्हणायची म्हणजे शब्द म्हटल्याने आवाजाची तक्रार राहत नाही. त्याच्यामध्ये सगळे आकार इकार उकार येतात तर आत्ता यंत्र म्हणत बसायचं. पुरोहितांनी सांगितलं की सौंदर्य दृष्टी सगळीकडे ठेवा. हा एकमेव गुरुजी असा होता की तुम्ही माझ्याबरोबर मैत्रीला करा हे ऐका ते ऐका ते ऐका. पण त्याच्या आधीचा तुमचा अनुभव काय? अहो त्यावेळेला असं होतं की गाणं आम्हाला ऐकायला जाणं म्हणजे सुद्धा काही वेळेला मुश्किल होती. असं व्हायचं की ह्या वस्तीत आपण गाणं ऐकायला जावं की नाही. इथेच केनडी ब्रिजचे तिथे गुलामांनी खासाई उतरले होते गंगाबाईकडे. आणि मी देवधर साहेब आणि जगन्नाथ बापुरे तर बुवा काय म्हणे अशोक गुलामुलीकडे जायचंय तेव्हा तू बरोबर 2 वाजता माझ्याकडे ये दुपारी. म्हणून मी 2 वाजता घेऊन आम्ही 8 वाजता देवधरांकडे पोचलो. पोचल्यानंतर म्हणाले देवधर म्हणाले मग आपल्याला जायचंय पण त्या जाताना मोठी आपल्याला काळजी घ्यावी लागणार आहे. तो बाबा म्हणाले कसली काळजी घ्यावी लागणार सगळे म्हणाले तिथे सुशिक्षित लोक चालतात आणि आपण तिघ जण म्हणाले त्या इकडे गुलामल्लीला भेटायला जाणार लोकांचा काहीतरी गैरसमज होईल याच्यामुळे. लोक असं नाही म्हणणार की बडे गुलामल्लीकडे चालले ते चाललेच गंगाबाईकडे असं होईल. तर मग युक्ती काय केली जगन्नाथ म्हणाले आपण छत्र्या घेऊन जा. प्रत्येक पावसाळ्याचे दिवस मी काही नाही उन्हा उन्हाळा म्हणजे नुसतं येत आलं त्या ती चाळ सगळी गाईपर्यंत आम्ही छत्र्या घेऊन असे जातो. आणि ती चाळ गेल्याबरोबर टटकन त्या बिल्डिंग मध्ये घुसलो आणि गंगा विकडे गेलून तिथे गुलाम अली खासेब थिरवका खासेब सगळेच मोठमोठे कलावंत आणि तिथे ते त्यांना काही बाबा तांदुळाचा भाव कसा आहे आणि आज मिरच्या कशा की असा असला तिथे विषयच नव्हता. गुलाम अलीच आपलं सूर मंडल घेऊन चाललंय पुऱ्या गातोय कुठे संध्याकाळची वेळ कुठे मुलतानी गातोय. एक सारंगीवाला मुलगा बघितला तर एक मुलतानीचा पलटा घेऊनच कोपरे घेऊन बसला होता. त्याचा आमच्या गप्पा गोष्टीतलं लग्नच नव्हतं. तो एक आपला पलटा निधागम पाणी गाणी गमा मा गाम गाणी निधागम पाणी गाणी गमा हे त्याचं आपलं सारंगीचा रियाज चालू काय. आणि अशा वेळेला त्या व्यासपीठावर मला रामभाऊ बसलेले आठवत आहेत. एक पायजमा एक कोट घातलेला सदरा स्वच्छ. पहिल्या वेळेला जेव्हा गाणं होतं तेव्हा बटणं कुठली सोन्याची वगैरे नव्हती. अशा अवस्थेमध्ये रामभाऊ बसले आणि मला असं वाटलं की आता हा माणूस कधी थांबणारच नसावा. लहान होतो त्यामुळे गाणं सहन करण्याची ताकद कमी होती. त्यामुळे रामभाऊंनी जी 10 वाजता सुरुवात केली ते 4 वाजेपर्यंत ते थांबलेच नाहीत. मध्यंतरी फक्त थांबले ते साबुदाण्याची खिचडी खाण्यासाठी. पण या सबंध गाण्यामध्ये एक अविरत चक्र फिरत राहण्याचा प्रत्यय मला आला. मला असं वाटलं की या माणसाच्या विचारानं अटकाव नाही गळ्याला पण अटकाव नाही या दोन्ही गोष्टी एकत्र येणं किती अवघड. पण मला हे आठवतं की त्यावेळच्या त्यांच्या गाण्याचा माझ्यावर झालेला परिणाम हा अतिशय तीव्र बुद्धिमत्तेचा तरल कल्पनाशक्तीचा गळ्यावरची हुकमत कल्पना इथून तिथं कशी जाते हे आपण बघेपर्यंत दुसऱ्या कल्पनेला त्यांचा गळा पोहोच. ठाणे नगरपालिकेने पंडित राम मराठे यांचा पुरस्कार मला दिला ते मला कळल्यावरच खरं माझ्या अंगात रोमांच आले कारण माझा त्यांचा इतका सहवास होता 40 वर्ष. आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला त्यांच्या मी जवळजवळ 30-1 मैफिली अशा ऐकल्या की रात्री 9:30 ते 4:30 असा दमदार गाणारा मनुष्य. म्हणजे 2 इंटरवल व्हायच्या आणि 4:30 भैरवी व्हायची रामभाऊ सोडून सगळे जमलेले असायचे पण ते त्याच ताकदीनं गायचे.
आणि गतिमान गायक असं मी त्यांना म्हणायचो की लोकांचं लक्ष ते जे निर्णय प्रकार करायचे लईचे त्या लईत इतके गुंतवून ठेवायचे की लोकांना विचार करायला वेळ नाही असे मास्तरांच त्यांची काही काही त्यांनी ऐकवलेली म्हणजे मास्तरांची आम्हाला आठवणीची आणि त्यांचा विशेष म्हणजे जोड राग जे आहे ते त्यांनी स्वतःच्या बुद्धीनं असे तयार केले होते की गळ्यात गळा घालून दोन्ही राग गायचे ते कौशी कानडा असेल तर तीन स्वर कानड्याचे तीन स्वर मालकोचे असे लागोपाठ आणि ह्याला फार प्रभुत्व लागतं आणि थोडक्यात रंग जमवण्याची त्यांची म्हणजे एकदा काय झालं होतं दिल्लीला एक महोत्सव होता त्या महोत्सवात आमिर खान पण होते आणि हे पण होते तर गव्हर्नर येणार म्हणून 10 मिनिटं कोणीतरी मोठा गवई त्यांना पाहिजे होता म्हणून ते आमिर खान कडे गेले म्हणले खासा आप 10 मिनिट गायकी घ्या आणि त्यावेळेला एका सिटिंगला 1500 रुपये मिळायचे आणि संगीत परिषदेत प्रत्येक गवायचे 2 सिटिंग असायचे तर आमिर खान सगळ्यात मोठ्या आमिर खान म्हणून त्यांना विचारायला गेले की खासा बाप गायकी घ्या आपको और 1500 रुपये मिळेगा खासा म्हणले नाही भाई मेरा रिश्व लग्न तक आधा घंटा जाता है ये काम मेरे से नहीं होगा लेकिन मैं तुमको एक अच्छा आदमी बता तो राम मराठे जी उनके पास जाओ तुम मग ते राम मराठेंच्याकडे गेले राम मराठे तंबाखू खात होते तेव्हा त्यांना म्हणले की रामभाऊ तुम्ही 10 मिनिटं घाल का तुम्हालाही 1500 रुपये मिळतील राम मराठे म्हणले 10 मिनिटं का आम्ही 3 मिनिटं नाही का रेकॉर्ड मध्ये गात आणि रामभाऊनी 10 मिनिटं आराणा गमवून त्या गव्हर्नरला उभा केला असे काय म्हणजे मला यात आशीर्वाद आमिर खानचा प्रामाणिकपणा आणि आमिर खान योग्य मनुष्य देणं त्याच्यात फार त्यांचं कौतुक तर असे रामभाऊ आणि आज सुद्धा तरुण पिढीनं रामभाऊंच्या गाण्याचा अभ्यास करावा असं मी सांगतो इतकं त्यांचं गाणं मोठं होत आपल्या याच्या याच बक्षीस त्यांना दिल्लीच कुठलं ते संगीत नाटक अकॅडमीच त्यांना नाट्य संगीताचं बक्षीस दिलं ते बऱ्याच जणांना पटलं नाही मलाही पटलं नाही आणि गंमत म्हणजे ज्ञानात क्लासिकलचं दिलं सीआरव्यास त्यांनाही ते पटलं नव्हतं ते सुद्धा एकाला म्हणले की माझ्याऐवजी त्यांना द्यायला पाहिजे होत इतकं तर असे रामभाऊ बर रामभाऊंचा आणखीन म्हणजे सिनेमात काम केलेले नाटकातले संगीत दिग्दर्शक नकलाकार त्यांच्यासारख्या नकला मी कुणाच्या पायाने एक वसंतराव देशपांडे आणि रामभाऊ रामभाऊ गजानबुवांची नकल करताना गजानबुवा समोर होते ते सुद्धा उभे राहून त्याने टाळी दिली इतकी सुंदर त्यांनी नकल केली रामभाऊंची नाशिकला मध्ये एका 15-16 ऑगस्टच्या निमित्ताने गाणं होत तर तिथे नाशिकमध्ये काय होतं त्यावेळेला या ग्वाल्हेर त्या गाण्याचं जरा पुष्कळ उपलब्ध होतं तिथे म्हणजे आनंद कोनर जोशी ग्वाल्हेरचे किंवा कृष्णराव पंडळी आपले दादरचे आरोळकर बुवा गजानंद बुवा जोशी सावरकर होते झालंच तर नाशिकला आणखीन कृष्णराव पंडितांचा एक शिष्य होता त्यांचं विद्यालय वगैरे पंचाक्षरी झालंच तर असं ते माझं गाणं आणि मग आम्ही काळ्यांच्याकडे उतरलो मी फोटोग्राफर काय बाळा ते काळे म्हणाले वाव तुमचं आज गाणं आहे पण तिथे ते सगळे ग्वाल्हेरवाले आहेत हा सगळे ते पगड्या बिगड्या घालून म्हणाले आडवी गंगाजुंगा लावून येतील आणि म्हणाले तुमचं काही ते जमायचं नाही म्हटलं हे बघा घोडा मैदान जवळ आहे मी सुद्धा ग्वाल्हेरचं गाणं शिकलेलं आहे म्हटलं आपण काय ते ह्याच्यामधनं मार्ग काढू तुम्ही सांगितलं ना ग्वाल्हेरचं मी तेवढं लक्षात ठेवतो काही नाही तुम्हाला सांगतो मालूमकर त्या दिवशी तिलवार येतात ठेका आणि सबन केदार गायला तो गजानराव जोशी दुसरे दुसरं काही नाही गजाननराव जोशीच गातात की काय असं वाटतं ಬನ ಸಾವರೆ ತಲೋನೆ ಕನಾಯಿ ಬನ ಕನ ಕಾದೋ
Gangana Bamora, Adahiya Mola, 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 Nene Karine, Rakibo, Yabama. गाणं म्हणजे काय चेष्टा आहे, तपश्चर्या आहे मन. अरे मी पहिल्यांदा चुकतोय इथे. तेव्हा निवृत्तीभवांचा अमुक एक स्वर लागायच्या वेळेला बुबुळ वर जायचो या डोळ्याच, ते सुद्धा रांगोळी करून दाखवतो काय तुमची नजर. त्याच्यानंतर मल्ली घास घेऊन त्यांची या सगळ्या नकरा म्हणजे रामभाऊ रुद्र जीवन हे असं चौफेर होत सगळीकडं. आधी आमच्या क्लासिकल मध्ये गवयात विनोद कमी असतो, सगळे आपापल्या नादात असतात, रामभाऊंच तसं नव्हतं. आणि आता या क्लासिकलला अशी पारितोषिक वगैरे आता सुरू झाले, नाहीतर पूर्वी राजाश्रय असायचा तेवढाच गवई जिवंत राहायचा. एका गवयाला विचारलं जुन्या की बाबा तू मंगळवार गुरुवारचा उपास करतोस का, तर तो म्हणला मी आत्ता जेवायला लागलो. मी 14-15 वर्षाचा असल्यापासून रामभाऊंच्याकडे शिकायला त्यावेळेला त्यांचे नाटकांचे अनेक प्रयोग मी अटेंड केलेले आहेत. त्यांच्याबरोबरच मी जायचो आणि मुंगेतनं बघायचो त्यांच्याकडे. आणि खास करून भंडार मला तर बरेचदा बघितलेलं आहे मी. त्या नाटकातली सगळीच गाणी त्यांचं स्वतःचं संगीत आहे, फार प्रतिमा आहे. पण तरी मला सगळ्यात जास्त आवडायचं ते त्यांची जुगलबंदी जी असायची वसंत की बहार. आणि इतकं छान त्या सुरुवातीला नमतम सुद्धा इतके अप्रतिम करायचे की वसंत कसा बहार कसा आणि त्याचा एकंदर सगळ्या लोकांवर जो परिणाम व्हायचा ते सुद्धा मी बघायचो. आणि त्याच्या थोडक्या वेळात नमतम पासून त्या रागाचं मांडणी बोल बनाव आणि तानांचे सट्टे वगैरे किती अप्रतिम त्यांनी केलेले आहेत याचा मी अनुभव घेतलेला आहे. खर तर जोड रागाबद्दलच खास सांगायचं म्हणजे रामभाऊंचा त्यांना जोड रागाची भाषा म्हणायची, कारण अनेक प्रकारचे अनवट असे जोड राग ते इतके निलय गायचे की ऐकणाऱ्याला आणि आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना आश्चर्य वाटायचं की कसं काय एवढं एका रागातनं लगेच दुसऱ्या रागात जाऊन परत पहिल्या रागात येऊन ते अशी चपकलपणे सम पकडायचे की ते फारच आनंददायी तर होतं पण थक्क करून सोडायचे. कितीतरी अनेक असे अनवट राग मी त्याच्याकडून ऐकलेले आहेत, जोड राग जसं की जौनकली आहे,
शिवकल्याण आहे की जे फारच क्वचित ऐकायला मिळतात. एक तर त्यांच्याकडे रागांचा खूप भरडा होता, पारंपरिक असे राग, आणि नंतर जसं भैरव भटियार वगैरे अशासारखे सुद्धा जगन्नाथबुवांनी केलेले हे राग, ते इतके छान ते मांडणी तशी करायची की हा राग कसा गायला पाहिजे ह्याचाच खरं वस्तुपाठ त्यांच्या गाण्यातून आपल्याला मिळतो. आणि तानेचं खास त्यांचं एक बलस्थान होतं, त्यांच्या इतके सफाईदार दाणेदार आणि जलद फास्टान अगदीच क्वचित ऐकायला मिळते. आपल्या इकडे तर फारच क्वचित मला तशी तान ऐकायला मिळाली कोणाकडून. आणि त्या तानेत सुद्धा ते रंगून जायचे, उगीच माझी तयारी दाखवायची म्हणून असं नव्हतं, तर त्या तानेत रंगून आणि त्याच्यातून तो राग सुद्धा ते मेंटेन करू शकायचे हे खास वैशिष्ट्य मी जरूर त्यांचं सांगेन. मला त्यांच्याकडे 4-5 वर्ष असा सहवास मला मिळालेला आहे आणि मी त्यांच्या घरचाच होऊन गेलेलो होतो. त्यावेळेला आम्ही हास्य विनोद करायचो, ते जुन्या जुन्या आठवणी सांगायचे, स्वतः तबला वाजवून ते शिकवायचे. त्यांच्याबरोबर कुठे कुठे गेलो की पण अगदी जुन्या इतक्या छान छान आठवणी त्यांना माहिती असायच्या, ते त्यावेळेला सांगायचे. आणि त्याच्यातनं सुद्धा खूप शिकायला मिळायचं की विलायत हुसेन पाटील कसे होते, नंतर वजेबुवा कसे, निराशुबुवा कसे, नंतर मास्तर यांच्याबद्दल अशा खूप त्यांनी हकीगती सांगितल्या की ज्या हकीगती ऐकून सुद्धा आम्हाला एक गाण्याचा त्यांचा अंदाज यायला लागला. हा फार मोठा फायदा आहे कारण ते उत्तम नट असल्यामुळे त्या कलाकाराला ते उभा करू शकायचे आपल्यासमोर. त्यांच्या गाण्यातनं वागण्यातनं उत्तम नकलाकार तर होतेच ते, आणि त्याच्यातनं ते नकल जेव्हा करायचे तेव्हा नकल करायचे तेव्हा त्यांचा उद्देश त्या कलाकाराचं मोठेपणा कसं आहे हे दाखवण्याकडे असायचं. कुठल्याही प्रकारची चेष्टा वगैरे तर नाही, कारण त्यांना अत्यंत आदर असलेल्या लोकांची ते नकल करून नकवायचे. आणि ह्याच्यात त्यांच्या गायकीचा दमदारपणा किती आहे, लहताचपणे किती ते पेश करतात. जसं गजाननबुवांची सुद्धा नकल इतकी अप्रतिम करायचे की काय काय वाटायचं की त्यांच्याकडे तालीम घेतलेल्या लोकांना सुद्धा जमणार नाही, पण बुवा कसे आहे ते रामभूर्ण समजले. इतकी अप्रतिम त्यांची ती नकल व्हायची. तर अत्यंत बुद्धिमान आणि अत्यंत आक्रमक आणि लोकांची नाडी सापडलेले असे कलाकार रामभूर. मी जेव्हा यायचो त्यावेळेला मी साधारण 15-16 वर्षाचा असेन. मी त्यांच्या घरचाच होऊन गेलेलो होतो. त्यांच्याबरोबर आम्ही अगदी खरं तर माझे ते गुरु आहेत, पण अगदी ते मला घरचं कोणी असतं तसं आम्ही त्यांच्याबरोबर पत्ते वगैरे सुद्धा खेळलेले आहे. आणि गच्चीत जाऊन छान आठवून दुधाचं दूध वगैरे ते द्यायचे, कधी तरी स्वतः मला आम्हाला भात वगैरे कालवून द्यायचे. अशा खरं तर खूप आठवणी आहे. आणि आम्ही आलो की खूप त्यांना आनंद असायचा आणि गाण्यातच ते कायम असायचे, सारखं त्यांच्या डोक्यात गाणंच होतं. जोडणार गाण्याचे रामभाऊंची खूपच हातोडी होती, तर वसंतहाराच्या निमित्ताने तुम्हाला रामभाऊंच्याकडनं काय मिळालं किंवा एक म्हणजे काय रामभाऊ शुद्ध गाणारे आमची खासात काय, जशी तुमची लय असेल ना तशीच ताण पाहिजे. म्हणजे ताण वेगळे आणि लय वेगळे आपला प्रकार नाही, त्याला शास्त्र शुद्ध गाणं असं म्हणतात. आणि ते रामभाऊंच्याकडे होते, तुम्ही जी लय सांगा त्या लयचंच ते ताण मारला. दुसऱ्या इकडे तिकडे नाही, काही लोक तसं करतात की लय सोडतात हा तसा प्रकार. तर रामभाऊंचं शिक्षणही तसं झालं. रामभाऊ फार त्या काळातला रामभाऊ सारखा विद्वान माणूस मला माहिती. Yeah.
मुद्दाम सांगतो या जुन्या लोकांना परिचित आहेत हे गायक, मगाशी नक्कल करतो म्हणून रिक्षाने आहे थोरले वजे बो आहेत.
Thank you.